जय महाराष्ट्र मित्रांनो, मी राधेश्याम भावसार. काल आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केली होती, मी ती हिंदीमधून. कृष्णा सोनटक्के यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांच्या गावातील काही लोकांनी त्यांना मारलं. इस्त्रीचे पैसे बाकी होते, ते त्यांनी मागितले. त्यावरून त्यांना राग आला असेल का काही, त्यांचा आधीचा काही वयमनस्य असेल, त्यावरून त्यांना मारहाण करण्यात आली. आता आरोपींवर गुन्हा दाखल झाला असेल, गुन्हा दाखल झाला आहे समजा, त्यांना शिक्षा मिळेल, त्यांच्यावर खटला चालेल, आणि जे परीट समाजातील पण काही पुढारी आहेत ते पण याचा पाठपुरावा करतील आणि त्यांना न्याय मिळवून देण्यात ते सक्षम आहेत आणि ते करतील सुद्धा. पण आज आपल्यासमोर एक संकट आहे, म्हणजे आता माझ्या चॅनलवर 1,44,45,000 सबस्क्रायबर आहेत, तर किमान 5-10 लोक जरी सोलापूर जिल्ह्यातले असतील, करमाळातले असतील, तर त्यांनी तरी एक काम करावं किंवा इतरांना तरी सांगावं या व्हिडिओमार्फत. त्यांच्या घरी त्यांची मिसेस आहे, ती गरोदर आहे, तर त्यासाठी पैसे लागत असतील. त्यानंतर त्यांना स्वतःला हाताला फ्रॅक्चर आहे, पायाला फ्रॅक्चर आहे. आता ते 2 महिन्यात चांगले होतात का 4 महिन्यात चांगले होतात, कारण नवीन नवीन आपण वेगवेगळ्या माध्यमातून या व्हिडिओज बघितले. आपल्याला सगळ्यांना खूप वाईट वाटलं, खूप आपण आपल्या संवेदना व्यक्त केल्या, पण प्रॅक्टिकली आपण काही करू शकतो का नाही हे बघा. त्यांना फायनान्शियली सपोर्ट करण्याची फार मोठी गरज आहे मित्रांनो, कारण त्यांना जे मारहाण करण्यात आली ना, यामधून ते मानसिकदृष्ट्या सावरायला पण वेळ लागणार आहे आणि शारीरिकदृष्ट्या पण यातून बाहेर निघायला वेळ लागणार आहे मित्रांनो. तर त्यांना पैशांची गरज आहे असं मला वाटतं. आता मी तर इतक्या लांब आहे, माझ्याकडे त्यांचा फोन नंबर नाही आहे, गुगल पे नंबर नाही आहे, नाहीतर मी त्यांच्यासाठी काही ना काही करू शकलो असतो. पण माझ्या चॅनलचे जे सबस्क्रायबर आहेत, तिथे जवळपास जर कोणी असेल ना, तर किमान थोडीफार मदत त्यांना करावी. कमीत कमी त्यांचा 4-6 महिन्यांचा खाण्यापिण्याचा व्यवस्था जर झाली ना, तर म्हणजे मी त्यांचा कृतज्ञ राहील. तर करा, कारण नवीन नवीन घटना असते ना, सगळीकडे वातावरण चांगलं तापलेलं असतं, सगळेजण या विचार विरोधात बोलतात, पण जसे जसे दिवस निघून जातात ना, तर लोकांच्या आठवणीतून ही गोष्ट निघून जाते आणि खटला चालेल. त्यासाठी पण भरपूर वेळ लागणार आहे, त्यासाठी पण पैसा लागतो. खटले असेच नाही चालत कोर्टामध्ये, त्यासाठी पण पैसा लागतो, वकील करणं म्हणा, भरपूर काही गोष्टी असतात. आणि ज्या माणसाला, जो करता माणूस आहे घरातला, तोच आता अंथरुणावर पडलेला आहे. तो आता 2 महिन्यात सावरेल का 4 महिन्यात का 6 महिन्यात सावरेल. तर त्यांना पैशांची आणि आर्थिक सहाय्याची खूप जास्त गरज आहे. ते स्वाभिमानी आहेत, ते सांगणार नाही की आम्हाला हे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे. व्हिडिओ बघूनच आपल्याला खूप काही समजलं असेल त्यामधून, ते सांगणार नाही का, कोणाकडे हात पण पसरवणार नाही, कारण गरीब लोक आहेत ते आणि फक्त प्रेसचंच काम करतात, फक्त आयर्निंगचंच काम करतात, तर साहजिकच त्यांच्याकडे खूप काही बँक बॅलन्स असेल असं नाही आहे. तर त्यांच्यासाठी काहीतरी आर्थिक मदत करावी. आणि हे माझे सबस्क्रायबर जे पण तिकडे असतील, सोलापूर, करमाळा, जवळपास, त्यांच्या जवळपासचे जे असतील ना, तर निदान त्यांना जाऊन भेटा किंवा काहीतरी त्यांना आर्थिक मदत करा, हेच माझं सांगणं आहे मित्रांनो. त्यांच्यावर जर त्यांची मदत जर तुम्ही करणार ना, तर मी तुमचा कृतज्ञ राहणार आहे. तर बस हे मला सांगावं असं वाटलं आणि मी ही व्हिडिओ बनवली. तर मित्रांनो, प्लीज त्यांना, म्हणजे कृपया करून त्यांना आर्थिक मदत करा. बाकीच्या सगळ्या गोष्टी होत राहतील, सरकार आहे, कायदा आहे त्यासाठी. पण ज्या गोष्टी आज त्यांना ज्या गोष्टींना सामोरं जावं लागत आहे ना, त्या त्यांच्या रोजच्या गरजांसाठी सामोरं जावं लागेल आणि त्यामध्ये त्यांचं म्हणजे मानसिकदृष्ट्या पण फार खच्चीकरण होणार आहे. तर मित्रांनो, त्यांची मदत करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.